असंही एक रिलेशनशिप असतं जिथे तुम्ही खूप जास्त कन्फ्यूज असता. म्हणजे ती व्यक्ती तर खूप चांगली आहे पण मला असं काही फील नाही होत आहे, मी खुश आहे की नाही मलाच कळत नाही आहे, असा खूप त्रास होत असतो तुम्हाला. म्हणजे समोरच्या व्यक्तीबद्दल खूप रिस्पेक्ट असतो पण ते प्रेम कुठेतरी मिसिंग असतं. सो याचं नेमकं कारण काय आहे, आणि स्पेशली जेव्हा अरेंज मॅरेजमध्ये नव्याने लग्न ठरतं तेव्हा तर हे खूप जास्त होत असतं मुलांनाही आणि मुलींनाही. सो त्याचं काही मी बेसिक रिझन्स तुम्हाला सांगते. दोन गोष्टी असतात, दोन विचार असतात, एक आपण डोक्याने करतो आणि एक मनापासून करतो. ओके, ज्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला सतत डोक्याने विचार करून बोलावं लागत असेल तिथे प्रेम नाही आहे, ती फॉर्मॅलिटी आहे. समोरची व्यक्ती खुश राहावी किंवा जस्ट फॉर्मॅलिटी, नकली आपण म्हणू शकतो, ते सगळं तुम्ही करताय. जेव्हा तुम्ही बिंदासपणे मनात जे येईल ते डायरेक्ट बोलताय, धाडकन, नाही काही फरक नाही पडत आणि समोरच्या व्यक्तीलाही फरक नाही पडत. त्या व्यक्तीला कळतं की तुम्ही जे बोललाय त्याचा हा असा अर्थ आहे. हां, तुम्हीही बिंदासपणे बोलताय, समोरची व्यक्तीही ते बिंदास घेतीये, तुम्हाला तेव्हा फ्रीडम काय म्हणू शकतो आपण महसूस होतो. आणि तिथे आहे खरं प्रेम, जिथे विचार करावा लागतो तिथे प्रेम नाही आहे, तिथे फक्त रिस्पेक्ट आहे. आणि जिथे तुम्ही मनात जे येईल ते बोलता ते खरं प्रेम आहे, आणि समोरच्या व्यक्तीला ते कळतंय देखील. सो प्लीज हे कन्फ्युजन जरा तुम्ही दूर करा आणि तसा निर्णय घ्या तुम्ही तुमच्या आयुष्यात. उगाचच नात्यात राहू नका किंवा जरा चेंजेस करण्याचा प्रयत्न करा, पार्टनरशी बोला.